नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात हो मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करमाळा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मंगळवारी नऊ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांचा मी वादळ हा भीमगीतांचा भव्य कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केला गेला अकरा एप्रिल रोजी राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे प्रसिद्ध व्याख्याते व कवी जगदीश यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय व सामाजिक चळवळ या विषयावर व्याख्यान होणार आहे तर तेरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता व्याख्याते राहुल चव्हाण यांचे महापुरुषांना जातीत जकडून कोणी ठेवले या विषयावर व्याख्यान होणार आहे या सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे तालुक्यातील कंदर येथे श्री रघुराज महाराज कृषी बचत गटाच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हबप रामभाऊ महाराज निंबाळकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषीभूषण आनंद कोठाडिया उपस्थित होते यावेळी सभासदांना प्रत्येकी अर्धा तोळे सोन्याच्या अंगठीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी बोलताना कोठाडिया म्हणाले की सोन्यासारख्या संस्था मातीमोल करणाऱ्या अनेक संस्था आहेत परंतु मातीचे सोने करणाऱ्या व सभासदांना सोने वाटणारी ही संस्था आदर्शवत आहे यावेळी सर्व सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपत सरडे यांनी आभार सुभाष पवार यांनी मानले पांडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झालेल्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी छप्पन्न विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन यश कल्याणी सेवाभावी संस्थेकडून गौरविण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यश कल्याणीचे अध्यक्ष गणेशकर पाटील हे उपस्थित होते या प्रसंगी बोलताना आगामी काळात वैज्ञानिक दृष्टीत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवेल असे करे पाटील यांनी सांगितले या प्रसंगी भीमदलचे अध्यक्ष सुनील भोसले यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करणारे आणि नावलौकिक कमावणारे करे पाटील हे तालुक्यातील विद्यार्थ्यांचे व शिक्षणप्रेमी नागरिकांचे आधारस्तंभ बनल्याचे सांगितले या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बदे नानासाहेब आंधळकर पत्रकार दस्तगीर मुजावर महादेव भोसले रामदास भोसले माणिक भोसले विकास भोसले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते शहरातील बाळासाहेब कांबळे यांचे वयाच्या चोपन्नाव्या वर्षी निधन झाले ते जितेश कांबळे यांचे वडील होत त्यांच्या पश्चात मुले मुली भाऊ नातवंडे असा मोठा परिवार आहे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तालुक्यातील मांगी येथील सत्यभामा जनार्दन अवचर यांचे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले सहा मुली सुना नातवंडे असा परिवार आहे प्रसिद्ध पार्श्वगायक प्रवीण कुमार अवचर व राजेंद्र अवचर यांच्या त्या मातोश्री होत ताई या नावाने त्या सर्व परिचित होत्या सत्यमेव वा जयते वॉटर कप स्पर्धेत सुरुवात झाली आहे तालुक्यातील त्रेपन्न गावांनी प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होण्याचे निश्चित केले असून त्यांनी कामकाजात सुरुवात केल्याचे दिसून आले करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी रोजच्या रोज अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर